या पावसाच्या सरींचा तो आनंद घेतोय गोठिवली 11 टीम कडून. आज मात्र त्याने ओपनिंगला येण्याचं एक वेगळंच साहस केलंय. सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गणेश शिंदे बॉलिंग मार्कवरती ओवर द विकेट पहिला बॉल. ओहो हो शॉर्ट पिच अगदी परफ्युम डिलिव्हरी होती. नाका समोरून बॉल निघून गेला आहे विकेट कीपरच्या हातामध्ये. वेगवान वेगावर स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी, मात्र स्वराजला काही प्रमाणात का होईना थोडंसं अचंबित करून जात आहे. गोठिवली 11 आणि त्यांच्यासोबत वायू 11 बोनकोडे हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्यांच्या विरुद्ध अधिराज 11 नेरूळ आणि अक्षता स्मृती कोपर खेळणे. यावेळेस शॉर्ट ऑन पुल ऑन साईडला मिडविकेटच्या वरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा पहिला षटकार स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. या बरसणाऱ्या पावसामध्ये बॉल चाललाय फाईन लेगकडे. रुतांशू पाटील त्या ठिकाणी आहे आणि त्याच्याकडून झालेली ही थ्रो थोडंसं संभ्रम निर्माण करते मैदानामध्ये. यस परशू साठे यावेळेस स्ट्राईकवरती आल्या. मागच्या मॅचमध्ये एक जबरदस्त सुरुवात त्याने मात्र करून दिली होती आपल्या टीमला. या धोधो बरसणाऱ्या पावसामध्ये आता दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना. काय रंगतदार अवस्था असणार आहे, शेवटचा क्षण कसा असेल हे पाहणं गरजेचं. ऑप्समच्या बाहेर पिचिंग झाला बॉल. परफेक्ट लाईन डिलिव्हरी होती. गणेश शिंदेचं मी कौतुक करेन या क्षणाला, कारण गणेश ज्या पद्धतीने बॉलिंगमध्ये जे काही सुधार केलेत गोलंदाजीमध्ये केलेले बदल आहेत ते मात्र कौतुकास्पद आहेत हे पाहू शकता. अगदी समोरून बॉल टर्न केला, अजिंक्यला बॉल नकोसा झाला होता. अगदी चेहऱ्यावरच्या त्याचे एक्सप्रेशन सांगून गेल्या सगळ्या गोष्टी. उचलून खेळायचा होता. ऑन साईडला राहुल म्हात्रेकडे बॉल चाललाय. सर्कलमध्ये थांबलाय बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होण्या अगोदर राहुल पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत फक्त एक, जस्ट ओनली वन. परशूने नकार दिला. खरं तर स्वराजला आणि स्वराज देखील तो निर्णय मात्र स्वीकारण्यास तयार झालाय. बरसणाऱ्या या पावसामध्ये स्वतःला वाचवत कशा पद्धतीने खेळावं हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळणाऱ्याला समजतं. आणि या स्पर्धेची जी ओळख आहे ना ही आयुष्यभर रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणूनच राहणार आहे. उचलून खेळला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल लॉंग ऑफ सीमापार. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. काय फटका होता शेवटच्या बॉलवर. शेवट गोड केला स्वतःच्या टीमसाठी स्वराजने षटकाराच्या साहाय्याने. हा पहा ॲक्शन रिप्ले. अगदी बॅटच्या समोर बॉल होता. खडे खडे षटकार ठोकण्याची ही कला आहे ना स्वराजकडे, ती मात्र एक वेगळीच आहे. अनुभव त्याचा भरपूर काही सांगून जातो. कमी वयामध्ये चर्चेत आलेला हा खेळाडू आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाचं नाव जो आहे तो मात्र आज सगळीकडे गाजवतोय. डंका आहे त्याच्या नावाचा आणि तो डंका त्याला वाजवावाच लागेल निश्चितपणे.
चला मॅच चालू करा, भरपूर वेळ घेतला जातोय, वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेतला जातोय. नेरूळ टीम कडून आता बॉलर आपल्या समोर असणार आहे. कोपरखेरणे टीम कडून अजिंक्य पाटील, पाच बॉल मध्ये पाच विकेट घेण्याची किमया ज्या गोलंदाजाने केली आहे. हो यावेळेस बॉल हवेमध्ये, विकेट होऊ शकते परंतु फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द डे. अजूनही हा संभ्रम आहे, पंच मात्र चेक करू इच्छित आहेत काय घडलंय मैदानामध्ये. सर्वोत्तम झेल असणार आहे आजच्या दिवसातील हा शेखर आहे त्या ठिकाणी. पाहूया, चेक करूया एकदा काय नेमकं घडलंय, विकेट आहे की नाही. संपूर्ण संघ त्याला मात्र प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या जवळ एकवटलाय. चला फिल्डिंग लावा आपण, परंतु डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. फिल्डिंग लावा. चला ॲक्च्युली झालं आहे असं की कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये बांबू थोडासा क्रॉस आला आहे, त्यामुळे क्लिअर होत नाही. ऑनफील्ड आपण जाऊया. ऑनफील्ड आऊट म्हणजे आऊट, जावं लागेल. परशु साठे थोडासा नाराज. मागच्याही मॅचमध्ये खरं तर अजिंक्यची सुरुवात विकेटने झाली होती, पाच विकेट घेतले होते एकूण या संपूर्ण प्रवासामध्ये. सहाव्या बॉलला षटकार आला होता, सहा बॉल सहा विकेटचा विक्रम केला असता जर राहुलने तो झेल टिपला असता, परंतु राहुलपासून बराच लांब होता धाव शेवटचा बॉल, त्यामुळे कुठे ना कुठेतरी अडचण सामोरं जावं लागलं. आता याही ओव्हरची सुरुवात विकेटने झाली आहे. पार्थ चंदन नवीन बॅटर मैदानामध्ये. इथे आणखीन एक विकेट मिळू शकते, बॉल मागे चाललाय, फिल्डर आहे, बॉल अडवला आहे, परंतु दोन धावा हे रोखू शकत नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तीन मिळाल्यात. मयुरेश त्या ठिकाणी आहे, परंतु मयुरेश अगदी स्वतःला सावरत सावरत बॉलपर्यंत पोहोचला, बॉल अडवलं, फेकलं, तीन धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या. तीन धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल पाहायला मिळते 17 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आहेत. 17 धावा, 50-55 धावा या धावांपर्यंत पोहोचावत लागेल कोठिवली बोनकोडेला. यावेळेस पहा चांगला फटका आहे, गॅपमध्ये आहे, एक टप्प्याची मदत घेऊन बॉल चालला आहे थेट सीमारेषा पार, चौकार.
चौकार आलाय. अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती असताना आता 7 धावा त्याने खर्च केल्यात. पहिल्या 3 बॉलमध्ये 1 विकेट मिळवला. चौथा बॉल हा शॉर्ट पिच जास्त बाहेर निघाला, लेग स्टंप सोडून चालला, त्यामुळे मिळणार आहे वाईट. एक्स्ट्रा धाव इथे टीमच्या टोटलमध्ये जोडली जाणार आहे, त्यासोबत मिळणार बोनस 1 बाउन्सचा. एक वॉर्निंग या ठिकाणाहून दिली जाते अजिंक्यला की इथून पुढे तुम्ही पुढचा बॉल बाउन्सर हाताळू शकत नाही. ओ शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला, चांगला फटका आणि गॅप शॉट सिलेक्शन असल्यामुळे रन मिळतील 4. आणखीन एक चौकार स्वराजच्या नावे, हा 3रा चौकार या इनिंग मधला. पुढचा बॉल याही वेळेस मात्र पहा थोडासा अपिश खेळण्याचा प्रयत्न झाला आणि ते इथं वाईड बॉल, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे, त्यामुळे इथे हा वाईड बॉल इथे घोषित केला जातो आहे. चॅलेंज लगेच केलं रुतांशूने, कारण की रुतांशू एवढा कॉन्फिडंट आहे की हा वाईड नाही आहे. त्या पद्धतीने जसा बॉल पडला तसा मात्र चॅलेंज केलं पंचांच्या या निर्णयाला. जाऊया वाईड बॉल आहे की नाही हे तपासण्यासाठी आमचे 3रे पंच नीरज सर. समोरचा अँगल आपल्याला चेक करायचा आहे, समोर जे दोन कॅमेरे आहेत त्यातील एक अँगल आपण चेक करूया. याच अँगलने चेक करावा लागेल आपल्याला नेमकं काय आहे. इस पुन्हा रोलिंग करू शकता आपण मागे रिवर्स.
भरपूर संभ्रम आहे सध्या तरी तिन्ही पंचांमध्ये, कारण तिन्ही पंच आता समोर येऊन जो काही डिसिजन देतील तो मान्य करावा लागणार आहे, कारण वेळ भरपूर झाला आहे. आता मॅच पूर्ण करताना आपल्याला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागते. खरं तर एव्हाना एक इनिंग आता आपण संपवली असती, परंतु वेळ जास्त खर्च झाला आहे. या वाईट आहे की नाही या गोष्टीसाठी पाहूया अजून डिसिजन या ठिकाणी कशा पद्धतीने असेल. आरामात बड्डे भाऊ, आरामात. येस, मेन अंपायर दत्ता सर. डिसिजन रिवाइव. इट्स अ फेयर डिलिव्हरी. डॉट बॉल. चला मॅच सुरू करायचे. दत्ता सर, मॅच चालू करा. दत्ता सर, मॅच चालू करा. फेअर डिलिव्हरी, मॅच चालू करा. येस अंपायर, मॅच आपण पुन्हा एकदा सुरू करतो. डॉट बॉल सहित पुढचा बॉल. त्यावेळेस समोर खेळलेत, लॉंग ऑफकडे बॉल चालला आहे. एक टप्प्यावरती बॉल थेट जाऊन धडकतोय साईड स्क्रीनला. चौकार, चार रन. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. अजिंक्यचं हे षटक यावेळेस महागडं पडलं, कारण एक विकेट त्याने जरूर मिळवली, परंतु एक विकेट मिळवत असताना काहीसं महागडं षटक या ठिकाणी म्हणता येईल. दोन ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल 30 ऑन द स्कोरबोर्ड. चला चालू करा फास्ट, थोडं फास्ट खेळा. आता ही मॅच भरपूर जास्त वेळ घेऊन चालली आहे. पुढील 7 मिनिटांमध्ये ही इनिंग ब्रेक झाली पाहिजे. नेरूळ कोपरकर्णी टीम, आपण देखील या गोष्टीची नोंद घ्या. पार्थ चंदन यावेळेस असणार आहे स्ट्राईकवरती. स्वराजच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 25 धावा आल्यात आतापर्यंत. हाफ ट्रॅकर बॉल हाई होता, उंचावून खेळणार आहे. थोडीशी उंची मिळाली होती आणि त्यामुळेच मात्र फिल्डर बॉलजवळ पोहोचेल आणि बॉल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा. तिसरीचा प्रयत्न चुकीचा थ्रो होता आणि या चुकीच्या थ्रोमुळे एक्स्ट्रा 1 धाव मिळाली. ती टीम बोनकोडे 11 आणि पार्थ वायू 11 बोनकोडे आणि गोठिवली 11 साठी. पार्थ चंदनला या 3 धावा जरूर मिळतील.
याही वेळेस जरा जास्तच उसळी मिळाली या बॉलला, बॉल मागे चालला आहे. आता दोन धावा पुन्हा मिळतील कारण थर्ड मॅन आणि फाईन लेग भरपूर लांब उभे होते, त्यामुळे सोपं झालं दोन्ही बॅट्समनला दोन धावा पूर्ण करण्यासाठी. हे पाहू शकता आपण पुन्हा एकदा बॅटच्या साह्याने कदाचित हा फटका खेळला असावा असं स्वराजचं म्हणणं आहे की बॅटला लागला आहे, त्यामुळेच एक चांगलं फेअर क्रिकेट खेळण्यावरती स्वराज नेहमी भर देत असतो. वन बाऊची वॉर्निंग इथे मात्र मिळते त्या बॉलरला. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळले पाहू शकता वेगाने. विकी सावंत बॉलवरती आला आहे, एक रन पूर्ण, दुसरीचा कॉल, दोन मिळतील का, थ्रो चुकीचा, त्यामुळे तिसऱ्या धावेचा परतावा इथे नक्कीच मिळणार आहे. चौथी धाव होऊ शकते, होऊ शकते नाही, तीन वरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय. जिथे दोन धावा आहेत तिथे तीन धावा खर्च होतात, त्यामुळे कुठे ना कुठेतरी नेरूळ कोपरकरने टीमच्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जावरती आता प्रश्नचिन्ह उभा केला जातोय. हे पहा स्वराज आणि पारचंदन ज्या पद्धतीने धावत आहेत, जणू दोन चित्ते जंगलामध्ये शिकार करण्यासाठी धावत असावे. तीन धावले, तीन रन पूर्ण झाले आहेत. चौथीसाठी माघारी फिरले होते परंतु थांबवलं गेलं. शेखर बॉलिंग मार्कवरती आहे, ज्याने परशूचा एक चांगला उत्तम झेल टिपला, क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. दुसरा धक्का बॅटिंग करताना गोठिवली इलेवन आणि वायू इलेवन बोनकोडे टीमसाठी पार्थ चंदनच्या रूपाने. चला तर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळेल, रुणाल म्हात्रे. आणि हाही खेळाडू एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो गोठिवली इलेवन टीममध्ये. ऑन साईडला खेळायचा होता, फाईन लेगकडे बॉल चालला आहे, एक टप्प्यावरती बॉल चालला आहे मयुरेशच्या हातामध्ये आणि इथून मात्र फक्त एक धाव मिळेल गोठिवली बोनकोडे या टीमला. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली 39 दोन विकेट. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेखरने, आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवर 3, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर 3, चौथ्या बॉलवर क्लीन बोल्ड आणि पाचव्या बॉलवर सिंगल. यावेळेस उचलून खेळलाय, अगदी सहज हाताने हा बॉल उडवलाय मिड विकेट सीमापार, स्वराजच्या बॅटमधून निघालाय षटकार. थँक्यू. भूमिपुत्र एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलं गेलेलं हे गाणं. यावेळेस पहा फटका चांगला आहे, क्रॅकिंग कव्हर डाइव, परंतु फिल्डर त्या ठिकाणी गौरव पोहोचता पोहोचता असमर्थता दर्शवतोय. 4 रन मिळतील, हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 49.
49 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गौरवच्या हाताला अगदी घासत बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. इथे धावांवरती थोडासा ब्रेक लावावा लागेल, कारण ज्या धावांचा पाठलाग मागच्या मॅचमध्ये तुर्बे कुक्षर टीम करू शकली नव्हती, त्याच धावांचा पाठलाग आता कोपरखेरने नेहरू टीमला करायचा आहे. त्यामुळं आव्हान कठीण होईल. सुलतानसारखा वेगवान गोलंदाज बोनकोडे गोठवली टीममध्ये आहे, त्यामुळे जो वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असतो. हाफ ट्रॅकर बॉल हाही पुल करण्याचा प्रयत्न. विकी सावंतकडे बॉल चालला आहे. एकच धाव मिळणार आहे, त्यापेक्षा जास्त काही नसेल. थ्रो सुद्धा ॲक्युरेट. सिंगल आली एका धावेच्या मदतीने. टीमची टोटल 50 धावा, अर्धशतक इथे बोनकोडे गोठवली टीमचं पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 50 दोन विकेट गमावलेत गोठवली 11 आणि वायू 11 बोनकोडे टीमने. दोन गाव एक संघ आणि एक आयकॉन खेळाडू यावर्षी या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असेल. यावेळेस पहा पुन्हा एकदा अप्परकटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला रुतांशू पाटीलकडे. एक सिंगल धाव इथे मात्र मिळाली. थर्ड मॅनला रुतांशू उभा आहे आणि त्याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणात चूक होणं थोडंसं कठीण आहे. सिंगल आली. एक एक धावा इथे मात्र अगदी सोप्या बनून चाललं आहे समीकरण या क्षणाला. गोठिवली बोनकोडे टीमसाठी ऋणाला आहे. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. प्रचंड वेगाने राहुल बॉल डिलिव्हर करतोय. राहुल मात्र खरं तर अंडरअर्ममध्ये फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो, परंतु या ओव्हरअर्म टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याने आपल्या खेळाची छाप सोडली आहे आणि नेरूळ गावचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिकं मिळवली आहेत. उचलला बॉल, सरळ पाठवलाय काव कॉर्नरच्या वरून. टाटा बाय बाय षटकार. षटकार आलाय. अजूनही एक शेवटचा बॉल बाकी. 57 याही वेळेस उचलून खेळायचा होता. बॉल मागे चालला. मयुरेश येतोय. एक रन पूर्ण केली आहे. दुसरीचा कॉल, रुणाला आउट होऊ शकतो आणि इथे मात्र मिसफील्ड. त्यामुळे मिळाल्यात फक्त 2. तिसरा धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र पाहू शकताय स्वराज कदाचित माघारी पडतील आणि परतावा लागेल. बॅट्समन होतोय बाद. तिसरा धक्का 59 या धावसंख्येवरती आणि इथे मात्र याच निर्णयावरती आपण एक डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गावदेवी ऐरोली आणि इच्छापूर्ती वाशी संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालेला आहे. हायस्कोरच्या बळावरती पुन्हा एकदा फायनलची अंतिम फेरी या टीमने गाठलेली आहे. हायस्कोर त्यांचा 70 धावांचा होता आणि हा संघ पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे. आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावरती हा संघ मात्र फायनलमध्ये दाखल झाला आहे. परंतु या संघामधून कोण संघ जिंकेल हे पाहणं तेवढंच उत्सुकतेचं राहणार आहे. तरी पुढील इनिंगसाठी आम्ही इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक मित्र नितेश भोईर. आइए आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर. तब तक कहीं पर जाइएगा नहीं, देखते रहिए सुनते रहिए नगर सेवक ट्रॉफी 2024. या इनिंगचं आपण स्टॅटिस्टिक पाहूया. एक षटक हाताळलं होतं गणेश शिंदेने. 14 धावा खर्च केला, विकेट मिळाली नाही. अजिंक्यचं एक षटक, 16 धावांचं एक विकेट मिळाली. 2 डॉट बॉल त्याच्यामध्ये होत्या. 16 इकॉनॉमी राहिली. शेखरचं षटक आपण पाहतोय. एक षटक त्याने हाताळलं, 15 धावा खर्च केला, एक विकेट मिळाली. डॉट बॉल एक होता, 15 इकॉनॉमी राहिली. राहुल म्हात्रेचं शेवटचं षटक, 14 धावा त्याने खर्च करत एक विकेट मिळवला नाही, परंतु डॉट बॉल एक राहिला. 14 सरासरी त्याने मात्र राखली या संपूर्ण ओव्हरमध्ये. आणि विचार केला तर 14 पहिली विकेट बोनकोडे गोठवली टीमची गेली होती, दुसरी विकेट 38 आणि तिसरी 59 स्वराज रनआउट झाला. एक एक्स्ट्रा सहित एकूण टार्गेट या मॅचमध्ये
उभं झालं आहे ते 60 धावांचं 59 धावा इथे मात्र बनल्यात आणि 15 सरासरीने धावा उभ्या करायच्या आहेत. बॅटिंग ॲनालिसिस आपण पाहू शकताय. स्वराज मात्रे शेवटच्या बॉलवर रनआउट झाला खरा, परंतु 12 त्याने बनवल्या 37. परशू साठे 3 फक्त 1 तो बनवू शकला आपल्या टीमसाठी आणि पार्थ चंदन हाही थोडासा नाराज करून गेला शेवटच्या क्षणाला. मैदानामध्ये आलेला खेळाडू रुणाल यांनीही थोडासा हातभार लावला आपल्या टीमच्या या संपूर्ण जडणघडणीमध्ये आणि टीमला मात्र पोहोचवलं 59. 60 लक्ष प्रत्येक ओव्हरमध्ये बनवायचे आहेत 15. ही सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल अगदी शेवटपर्यंत हा सामना जिंकायचा असेल तर आणि तर, कारण इथून पुढे जिंकणारा संघ जाईल सुपर 3. ऑलरेडी सुपर 3 पोहोचलेले संघ आपण नक्कीच तुमच्यासमोर आणतोय. गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर सिबिडी हा संघ सुपर 3 जाऊन दाखल झाला आहे. त्यानंतर फायनलमध्ये ज्यांनी धडक मारली आहे गावदेवी ऐरोली आणि इच्छापूर्ती वाशीगाव हा संघ आणि यातून जिंकणारा संघ जो असणार आहे तो मात्र खेळेल पुढच्या सामन्यामध्ये. अर्थातच गावदेवी दिवाळे आणि अप्पा स्ट्रायकर सिबिडी या संघासोबत काय असेल, काय खेळेल, काय बिघडेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो नितेश भोईर. यावा आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल आपण पाहताय. 2 धावसंख्येची मात्र सुरुवात आपल्याला होत असताना पाहायला मिळतीय. गौरव बडदे आणि ऋतांशु पाडील अशी एक एक्सप्लोझिव्ह ओपनिंग फेअर मैदानामध्ये खरं तर खेळ साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतीय. रफ्तार के सौदागर सुलतान खान बॉलिंग ट्रॅकवर असताना मात्र मागच्या मॅचमधली त्याची गोलंदाजी, त्याचा कंट्रोल, त्याचा तो परफॉर्मन्स आणि एक इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल आणि त्यानंतर मात्र त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकसुद्धा मिळालं. अपकटच्या साह्यानं फटका सजवायचा होता फ्ला लॉंग स्टॉप रिझनमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर हा बॉल फरार झाला आहे. धावा मिळतील 4, 19 धावसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतीय ती बिनबाद 6. सुलतान ओ हा फुलटोस बॉल लोअर फुलटोस होता, पिक करत असताना मात्र नक्कीच मिडो खर्च आला नाही आहे, टायमिंग थोडंसं चुकलं गेलं तरीसुद्धा धाव मिळणार. एक डाऊन द ग्राउंड हा फटका खेळला होता, अर्थातच स्ट्रेट बॅटनं हा फटका सजवायचा होता. बॅटिंगमध्ये खरं तर पोपिंग क्रीजमध्ये असताना गौरवला मी म्हणेन पोझिशन बनवता आली नाही आहे, म्हणूनच फटक्याला कन्वर्ट करता आलं नव्हतं. परंतु 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 7 अशी सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक ताकदवान खेळाडू ऋतांशु पाटील स्ट्रायकर एंडवर, त्याला मात्र अवे फ्रॉम द रिच हा बॉल रिलीज केलाय. डोक्याचा वापर, बुद्धिमत्तेचा वापर केलाय, बुद्धिचातुर्याचा वापर केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय अँड्रू सायमंड्स जेव्हा फलंदाजीसाठी यायचा, युसुफ पठाण जेव्हा फलंदाजीसाठी यायचा, किरण पोलार्ड जेव्हा फलंदाजीसाठी यायचा, गोलंदाज त्याच्या खरं तर अवाक्याच्या बाहेर म्हणजेच आउटसाइड द ऑब्स्टिक अवे फ्रॉम द रिच चेंडू रिलीज करायचा. आणि हाही बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर मात्र अंगाचा वेध घेणारा, परंतु यावेळेला बॅडम पॅटच्या मधून बॉल मात्र नक्कीच स्टम्सना फुंकर मारून निघून गेलाय. कॉन्क्रीटची विकेट आहे, या कॉन्क्रीटची विकेटवर मात्र न्यूटनचा लॉ ॲप्लाय होत नाही आहे तसंच काहीच पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं बॉल रिलीज झाला आहे पहा ॲक्शन रिप्ले, अगदीच आपण पाहिलं पुढ्यात असं टाकलं होतं परंतु बॅडम बॉलमध्ये संपर्क झाला नाही आहे, स्विंग मिसकलं आणि हा अंतिमचा बॉलसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट 1 खेळ झाला आहे. 2 मात्र एकमेकांसोबत मात्र नक्कीच चर्चा करायला भाग पाडलं गेलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीय ती बिनबाद 7. आपण पाहताय नगरसेवक चषक 2024 हा दैदीप्यमान सोहळा. पुढे गेलेले हे 2 एकमेकांसोबत मात्र खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे संघ आपली गुणवत्ता सादर करतील ते संघ मात्र पुढे जातील, बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय करतील.
पहिलं क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राईस 30,000 रुपये आणि आकर्षक अशी ही ट्रॉफी हनुमंत स्वारी अर्थातच मारुती रायांची गदा असं हे प्रतिबिंबित ही गदा मात्र ॲज अ ट्रॉफी म्हणून साकारली गेली आहे. हा बॉल हुक केला, बॉलला डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून बॉल फरार झाला आहे. 1 बाउंस ओवर द डिफेन्स, धावा मिळतील 4 आणि एकूण धावसंख्या पोहोचेल ती 11 या आकड्यावर. चारण धावांना ॲक्सेलरेट करत असताना एकूण धावसंख्या पुढे गेली आहे ती 11 या आकड्यावर. 1-1 फॉर नन, 1.1 1.1 षटकाचा खेळ झाला. स्वराज मात्रे बॉलिंग ट्रॅकवर, ओवर द विकेट हा फटका, बैठक फटका, खरं तर फॉलिंग स्वेपसाठी ओळखला जाणारा गौरव यावेळेला पंच इशारा करतात, लाईन मिस करताय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल, नियम क्रमांक 22 तुम्ही करताय उल्लंघन फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. खरं तर या डिसिजनला चॅलेंज केलं आहे असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतं आणि आम्ही तृतीय पंचांना जरूर विनंती करू की आपण यावं. निरजजी राणावत आज त्यांचा बर्थडेसुद्धा आहे, अर्थातच बड्डे बॉय व्हाईटसाठी अपील केली आहे. चेंडूची लाईन आपण पाहतो आहे, चेंडूची पिचिंग ऑनफील्ड डिसिजन पंचांनी व्हाईट डिक्लेअर केलं आहे. टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपण त्याची पडताळणी करतो आहे. अर्थातच पुन्हा एकदा आपण ती चेंडूची लाईन, चेंडू पॉपिंग क्रीज क्रॉस करत असताना स्टम्सच्या वरनं गेलाय की स्टम्पच्या डाव्या अंगानं गेलाय अँड इट्स अ व्हाईट बॉम्ब. सो ऑनफील्ड पंचांचं डिसिजन वुड बी द फायनल डिसिजन अँड इट्स गोज विथ व्हाईट बॉम्ब. धावसंख्या 1 वाढली, पुढे गेली, पोहोचली ती 12 या आकड्यावर. अधिराज 11, अक्षता स्मृती कोपरखेरणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुनच्छा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जितके व्हाईट बॉल येतील तितके मात्र धावांच्या समीप जातील. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते, 17 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. 17 चेंडू 47 धावा या षटकामधील, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर एक अप्रतिम, खरं तर नवी मुंबई पंचक्रोशीमधील गोठिवली गावाला बिलॉंग करत असताना गेले कित्येक वर्ष ज्याच्या माध्यमातून क्वालिटी क्रिकेट खेळलं जात आहे, एक यंगस्टर क्रिकेटर म्हणून प्रत्येकाला ज्यांना इम्प्रेस केलं आहे. मागचा एक चेंडू त्याला वॉर्न केलं होतं, त्यामुळेच हा बॉल असणार आहे तो नो बॉल. नो बॉल म्हणजेच नेक्स्ट बॉल वुड बी फ्री हिट, पंच जरूर इशारा करतील. आता फ्री हिट बॉल, थोडी गती वाढवा स्वराज अँड टीम. गोठिवलीचे निलेशजी पाटील क्रिकेटचे लेजेंडरी कॅटेगरीचे खेळाडू, त्यांच्या जडणघडणीमध्ये स्वराज हा खेळाडू मात्र या हिऱ्याला मात्र पैलू पाडले गेले आणि आज एक व्यावसायिक खेळाडू म्हणून सुद्धा त्याची एक वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह बॉलिंग पहा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून, द वे ही एक्झिक्यूट दिस बॉल, चेंडूची पिचिंग, चेंडूची लाईन, अनएक्सपेक्टेड बाउन्स. एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर गौरव बडदेसमोर ही गोलंदाजी करणं ही तितकं सोपं नाही. इट्स बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. लाईन मागे खेचली आहे, गौरव त्याच्या बॅटमधनं फटका आलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, थांबेल तो गौरव कसला, थकेल तो गौरव कसला, घाबरेल तो गौरव कसला. आता त्याच्या बॅटमधनं हा षटकार आलाय, हा षटकार नाही आहे, हे प्रतिउत्तर आहे ते स्वराजला. स्वराजच्या गोलंदाजी समोर हा आलेला षटकार धावांना ॲक्सलरेट करतोय. एकूण धावसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतीये ती बिनबाद 20. पाऊस सुरू व्हायच्या अगोदर मेघ गर्जना व्हावे, अगदी तशीच त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवर मात्र मी म्हणेन थोडासा संयम आणि आता मागच्या एका चेंडूवर आपण पाहिलं मोठा प्रहार, वाघाने ढरकाली फोडली आहे. गौरव बडदे, इट्स सो एलिगंट, इट्स सो ब्युटिफुल अँड दॅट वॉज लुकिंग लाईक अ वाव यु ब्युटी.
थँक्यू. रणसंख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती 26. फटका फंटॅब्युलस होता. इज द कॉम्बिनेशन ऑफ फंटॅस्टिक अँड फॅब्युलस. जितक्या वेळा आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डिजिटली या फटक्याला पाहाल तितक्या त्या फटक्याच्या प्रेमात आपण पडाल. काय बॉडी बॅलेन्स आहे, काय बॅट स्विंग आहे, काय शॉट सिलेक्शन आहे. वाव, हा बॉल सर सोडून दिलाय पण सा आमच्याकडे टर्न करतायत. आम्हाला सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल खॉव. व्हाईट बॉलने एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. एकूण धावसंख्या पोहोचेल ती 27. धावांचा पाठलाग इथे मात्र सुरू झाला. एकूण टार्गेट सेट केलं आहे ते 60 धावांचं आणि 60 धावांचा पाठलाग इथं होत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 27-27. हा बैठक फटका त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे. हा फटका सजवण्यासाठी मात्र प्रयत्न जरूर झाला होता परंतु यावेळेला सुद्धा अपयश आलंय. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. एम करायचं होतं, बॅकअपला कुणी नव्हतं आणि बॅकअपला कुणी नसल्या कारणानं रिस्क घेतली नाही आहे. हे खरं तर व्यावसायिक खेळाडूचं हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आज आपण पाहतोय स्वराज हा मागचा एक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. Y+2 या धावा मिळाल्या. 3 एकूण धावसंख्या झाली 30 आणि अजूनही 14 चेंडूमध्ये धावा काढायचे आहेत ते 30. 14 चेंडू, 30 धावा, 14 चेंडू. आणि इनिंगचा विचार करायचा झाला तर 9 चेंडूमध्ये 23 धावांचा हा एक अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नजरेत भरेल अशी ही इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. या इनिंगमध्ये 2 चौकार, 2 षटकार, 1 डबल, 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळतीय. 9 चेंडू आणि 23 धावांची एक शॉर्ट अँड स्पीड इनिंग. ही स्टील ऑन स्ट्राईक. आणि या मॅचचं सूत्र, या मॅचचं चित्र बऱ्याच अंशी मी म्हणेन गौरव बडदे आणि या त्याच्या सोबतीच्या फलंदाजावर अर्थातच ऋतांशु पाटील या 2 फलंदाज आणि या जोडीवर मात्र डिपेंड असणार आहे. मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल ते आपल्याला जरूर उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. सद्यस्थिती 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. स्वराजकडे खरं तर परिवर्तन करण्याची स्किलसुद्धा आहे. या वेळेला त्याचा पुन्हा एकदा अजून एक चांगला पॅटर्न स्ट्रोक जो आपण सातत्यानं पाहिलाय. अगदीच आपण पाहिलं तर रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरची आठवण करून देणारा हा गॅपशॉट सिलेक्शनचा फटका अगदीच आपण पाहिला. ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हर आणि डीपर कव्हर्सच्या मधून मात्र खेचून काढलाय. धावा मिळतील 4 आणि आता इक्वेशन आलंय 13 चेंडू आणि 26 धावा. मेन स्ट्रायकिंग गेमच्या यष्ट्यांचं मालकत्व करतोय गौरव बडदे. त्याच्या बॅटमध्ये धावासुद्धा बरसत आहेत. पाऊस थोडासा थांबलाय. आता इथे या वेळेला आपण पाहतोय ऋतांशु पाटील यांनी घेतलाय रिव्ह्यू. मग अशी आपण टीम मीटिंग्स नको प्लीज विघ्नेश. टीम मीटिंग्स प्लीज नको. लगेच नवीन गोलंदाजाला तुम्ही निवडून त्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्त करा. आमचे पंच व्हाईट स्टडी जरूर आपण पाहताय. टेक्निकल टीमचा सपोर्ट अर्थातच रिव्ह्यू. चॅलेंज केलं पंचांनी, फेअर बॉल डिक्लेअर केलं होतं. आम्ही जरूर टेक्निकल टीमला विनंती करतोय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. And this is fair ball, legal delivery, and this is dot ball as well. Equation is 12 chendu and 26 dhava. 12 balls to go and required 13 runs per over. Arthatas 12 chendu and 26 dhava. And the new bowler, Mr. Parth Chandan.
हा बॉल अगदीच आपण पाहिलं तर चेंडूची लाईन फार चांगली होती, पुल करायचं होतं बॉलला, टायमिंग फसलं गेलं. गतिपद प्रदान चेंडू फेकण्यासाठी, खरं तर व्हेरिएशन करण्यासाठी माहिर असलेला हा गोलंदाज आज त्याची बोटांवरची जादू पुन्हा एकदा सादर करत असताना पहिलाच बॉल बीट केलाय. परंतु रुतांशू पाटील हा दीर्घकाळ थांबणार नाहीये. हा हे रुतांशू पाटील चा ताकद वान फटका, पहिला वार आणि धावा मिळतील सहा. सहानं धावसंख्येला मी म्हणेन पुढे नेलंय. ही ताकद, या ताकदीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. एकच वार आणि शंभर तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे. रुतांशू पाटीलची हीच ओळख आहे, तोडफोड तोडफोड मारझोड, सामदाम दंड भेद. सो सोनार की तो एकच लोहार की, तो थांबेल का, त्याला थांबवेल का पार्थ चंदन? ओ थांबवलंय, येस इट इज. थोडासा नाराज या फटक्यावर, टायमिंग चुकलंय, बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू गेलाय. डीप स्क्वेअर लेग पासून बराच अंतर कव्हर करून स्वराज तिकडे पोहोचले, दोन धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळतीये. पुढे जात असताना आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील नऊ, आणि नऊ चेंडू मध्ये धावा काढायचे आहेत त्या अठरा. नऊ चेंडू अठरा धावा, जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज तग धरून उभे आहेत. 42 धावांची त्यांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये चकमक पाहायला मिळतीये. पार्थ चंदन, नऊ चेंडू अठरा धावांची गरज आहे समोर. रुतांशू पाटील हाही बॉल फसला, हाही बॉलवर मात्र एकच धाव मिळणार का? हो. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 17 धावा, कोणता संघ जिंकेल? जो संघ जिंकणार तो संघ सुपर थ्रीमध्ये अर्थातच किमान एका बक्षिसाला पात्र ठरणार. आणि किमान एका बक्षिसाला पात्र ठरणार म्हणजे किंमत किती? जर चॅम्पियन बनले तर कॅश प्राईज 30,000 रुपये, द्वितीय क्रमांक जर आला तर कॅश प्राईज 15,000 रुपये, थर्ड प्राईज जर का मिळालं तर कॅश प्राईज 8,000 रुपये. आणि हनुमंत स्वारींची जी गदा आपण पाहिली आत्तापर्यंत आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये किंवा आपण रामायणामध्ये पाहिलं, तीच गदा साकारली आहे ॲज अ ट्रॉफी. आता हा बॉल आलाय डॉट. आता 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. दोन फलंदाजांमध्ये आता थोडंसं मी म्हणेन चर्चा रंगत असताना. गौरव बडदे, क्षमता आहे आणि त्या क्षमतेला मात्र न्याय द्यावा लागेल. सातला 17 चॉप करायचं होतं बॉलला. हाऊ इज दॅट इज युअर अपील. 20 ओव्हर, दोन चेंडू सलग मी म्हणेन इम्प्रेसिव्ह फेकले गेले. आता 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि प्रेक्षकांची प्रचंड वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. आणि रिमझिम पाऊस आणि रिमझिम पावसाच्या संतत धारा, अतिशय मनमोहक अशा या वातावरणामध्ये प्रेक्षक मायबाप या मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेट डॉट इन च्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहताय प्रेक्षकांची गर्दी. संपूर्ण या वर्तुळाच्या बाहेर मात्र प्रेक्षक मायबाप या मॅचला स्टँडिंग एन्जॉय करत असताना पाहायला मिळत आहेत. पाऊस थोडासा थांबला आहे परंतु धावांचा वर्षाव आज इथे होत असताना पाहायला मिळतो आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. चला फिल्डिंग करणारी टीम स्वराज थोडं फास्ट खेळा, जास्त वेळ घेतला आपण ओव्हर ब्रेकमध्ये. थोडंसं आम्ही विनंती करतो की आपण वेळ कमी घ्या, कारण आपल्याला पुढची मॅच अजून खेळून फायनलला आपल्याला समोर आणायचं आहे. त्यामुळे आम्ही विनंती करीत आहोत की जास्तीत जास्त या गोष्टीवर फोकस असावा की आपण वेळ कमीत कमी खर्च करू. 6-17 हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी. सद्यस्थितीमध्ये द्विधा मनस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. परिस्थिती कशी पण असू द्या, परंतु या अडचणीतून मार्ग काढणारा खेळाडू जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या संघाचा विजय निश्चित आहे. नाही नक्कीच, विजयाचे ते शंख कशाला,
पराजयाचा डंक कशाला, कवित ज्याच्या आभाल त्याला उडण्यासाठी पंख कशाला. आभाल आहे कवेत या दोन्ही फलंदाजांच्या, आभाल आहे कवेत याही गोलंदाजाच्या. आता जो मात्र आपली गुणवत्ता सादर करेल, बेस्ट देईल, तोच जिंकणार. गोलंदाज हबी ठरेल फलंदाजावर की फलंदाज आपली गुणवत्ता सादर करेल. हा बॉल ज्या वेगानं आला होता त्याच वेगानं पाठवलाय. नाव आहे ऋतांशु रामचंद्र पाडील फ्रॉम जुहो, आणि आता इथे हा फटका सजवलाय. डाऊन द ग्राउंड ऑन ड्राईव्ह, ताकदीचं प्रदर्शन, ताकदवान आणि बुलंदी पॉवरफुल षटकार. झुलेलाल मंदिरात बॉल गेला आशीर्वाद घेण्यासाठी. पुन्हा येईल की नाही याची शाश्वती नाही, परंतु त्याचा कॉन्फिडन्स एवढा होता ते आपण पाहिलं. आणि या अगोदर मी एक गोष्ट नक्की उल्लेख करेन की ओव्हर सुरू होण्यापूर्वी त्याने बॅटला जे चुंबन घेतलं आणि त्याने मात्र स्वतःवरती बॅटवरती दाखवलेला विश्वास पहिल्या बॉलवरती खरा ठरवलाय. इट वॉज पिंकी किस. ओहो क्लीन बॉल, दिस इज क्वालिटी, दिस इज ॲक्युरसी, दिस इज कंट्रोल अँड दिस इज पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग बाय हर्षल पाडील फ्रॉम गोठिवली. अँड वॉट अ सेलिब्रेशन दॅट इज, सुपर्ब सुपर्ब, अँड वॉट अ कमबॅक इट इज. नाव इक्वेशन इज 4 balls to go and required 11 to win. 4 chendu ani 11 dhava, 4 gende 11 run. परफेक्ट यॉर्कर होता. या यॉर्करला मात्र 100 out of 100 मार्क्स मिळतील, कारण जर तुझ्यासारखा फलंदाज मला पहिल्या बॉलवरती आगमन षटकार मारू शकतो तर मी देखील तुला दुसऱ्या बॉलवरती बाद करू शकतो. हा एक मोठा धाडस केला मी तर म्हणेन गोलंदाज हर्षनने. कौतुक करावं लागेल हर्षनचं. कौतुक असतो पात्र आहे ओथ विकेट. हा बॉल ड्राईव्ह केलाय मिड विकेट आणि काऊ कर्णच्या मध्ये. बॉल खरतला आदलला होता, वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या मगर मिडमध्ये विसावला. अगदीच आपण पाहतोय ही एकच धाव अंकित झाली आहे, 3 chendu and 10 dhava. मॅच मात्र आता ड्रॅमॅटिक सिच्युएशनला आली आहे. इट्स अ नेल बायटिंग फाईट, इट्स अ क्लोज एन्काउंटर. चला थोडी गती वाढवा सुलतान, तुमचं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जरूर कदाचित भग्न झालेलं असावं, कारण ज्या पद्धतीनं ऋतांशु पाटीलनं षटकार लगावत मॅचमध्ये पुनरागमन केलंय, या मॅचमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 3 chendu and 10 dhava गरज आहे. राहुल म्हात्रे नॉन स्ट्रायकर इनकडे आहेत, समोर आहे मिस्टर 360, मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर गौरव बडदे. वेट वॉच अँड पुल, इट्स अ पुल पॉवरफुल, इट्स पुल delightful, it's full and a successful, so beautiful. Once again another 6. Now the equation is 2 balls to go and required just a 4. Match hoti kute, match ali kute, samna hota kute, samna ala kute, fight far chan zali hai. Duni sangan kade matra prathim talent hai, duni khiladun kade jabardast talent hai, परंतु या प्रेझेंट टेन्समध्ये जो चांगला खेळ साकारणार तोच जिंकणार. कोण जिंकणार कोण हरणार ह्याची चर्चा मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु काय इनिंग साकारली आहे. जबरदस्त गौरव बडदेचा क्लासिकल फटका. गौरवचं ऑनसाईड भरपूर स्ट्रॉंग आहे आणि ही लाईन गौरवला जर का फेकली तर मात्र 10 पैकी 9 वेळा तो असंच प्रात्यक्षिक दाखवणार. 2 chendu and 4 dhava. Falling sweep and this ball passes through the fielder towards define leg reason and this is a magnificent winning.
What a match toss, that is. Toss साठी या, toss साठी या. अजिंक्य, अजिंक्य toss साठी या, इकडे या. ऋषी, ऋषी toss साठी या, लवकर या. चला ऋषी toss साठी लगेच या. आणि करू आम्ही मायक्रोफोनवर खरं तर या कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. आणि आज या अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना आम्ही इन्व्हाइट करतोय उमेश म्हात्रे सरांना. पहा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून मॅच विन परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. अ मॅन फ्रॉम कोपरखेरने मिस्टर गौरव बडदे, त्याचा हा खेळ नजरेत भरेल आणि मनात भरून उरेल अशी अप्रतिम इनिंग ज्यानं साकारली. आणि सॉलिड टाइमर ऑफ द बॉल, ही हॅज अ सिक्स सिटिंग.